जिल्हा परिषद कृषी विभागाअंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांना विशेष योजना राबवण्यात येत आहे. या योजनाविषयी जिल्हा परिषद कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी माहिती दिली आहे. जिल्हा परिषद कृषी विभाग अंतर्गत नवबौद्ध तसंच अनुसूचित जाती जमातीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता ऑनलाईन फॉर्म उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तात्काळ या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर पाईपलाईन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी केलेत. मी प्रशांत पवार, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद, याद्वारे शेतकऱ्यांना आवाहन करतो की अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यास मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यासही मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. सदरील योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विद्युत जोडणी, पंप संच, सूक्ष्म सिंचन या घटकांचा लाभ प्रदान करण्यात येईल. योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या agrivel.online या वेबसाईटवर अर्ज करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी सदरील योजनेमध्ये लाभ सहभागी होऊ इच्छितात अशा लाभार्थ्यांनी 5 ऑगस्ट 2019 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधीत ऑनलाईन सदरील वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पॅकेज स्वरूपात सदरील बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांकडे विहीर नाही अशा लाभार्थ्यांना नवीन विहीर या पॅकेजचा लाभ मंजूर करण्यात येईल. पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना विहिरीसाठी 2,50,000 रुपयाचं अनुदान, विहीर झाल्यानंतर विद्युत जोडणीसाठी 10,000 रुपयाचं अनुदान, पंप संच या घटकासाठी 20,000 रुपयाचं अनुदान आणि शेतामध्ये तुषार किंवा ठिबक करण्यासाठी रुपये 25,000 ते तसेच 50,000 रुपयाचं अनुदान देय आहे.